बेबी प्रॉडक्ट्ससाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला अमेरिकन कोर्टानं जबरदस्त झटका दिलाय. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची टॅल्कम बेबी पावडर आणि शॉवर टू शॉवर वर्षानुवर्षे वापरल्यानं आपल्याला गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा जॅकलिन फॉक्स नावाच्या महिलेनं कोर्टात केला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये वयाच्या 62व्या वर्षी जॅकलिनचं निधन झालं. या प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून जॅकलिनच्या कुटुंबियांना $72 दशलक्ष रक्कम द्यावी असा निर्णय अमेरिकेतल्या मिसुरी कोर्टानं दिलाय. दरम्यान कोर्टाचा हा निर्णय खेदजनक असल्याची प्रतिक्रिया जॉन्सन अँड जॉन्सनच्या कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.